कर्नाटकच्या बाबत मी माननीय राजेश भूषण जी जे प्रधान सचिव आहेत भारत सरकार स्वास्थ्य विभाग किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी मी सविस्तर बोललो. त्यांनी दिलेली माहितीमध्ये दोन लोक हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळले, त्यातला एक तर दुरुस्त होऊन सुद्धा घरी गेला आणि दुसरा जो आहे तो ॲडमिट आहे. परंतु दोन्हीचेही हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स लो रिस्क कॉन्टॅक्ट्स तपासण्यात आले. एकाचे 220 पर्यंतचे एकूण कॉन्टॅक्ट्स तपासले ते निगेटिव्ह होते, दुसऱ्याचे 175 तपासले तर त्या दृष्टिकोनातून आपण जवळजवळ 6 पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता ते पॉझिटिव्हसुद्धा खऱ्या अर्थाने ओ मायक्रॉनचे आहेत का हे तपासण्याचं काम कर्नाटकमध्ये सुरू आहे. हा तिथली सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे एकच आहे की आपण साधारणपणे इपिडेमिकमध्ये ह्या महामारीसारख्या ह्या बाबीमध्ये आपल्याला आयसोलेशन करणं म्हणजे विलगीकरण करणं, त्यांचं तपासणी करणं त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं, या पद्धतीचीच कार्यवाही आपल्याला करावी लागते. एक नक्की आहे की आता जवळजवळ 30 देशांमध्ये, आपण 2 दिवसापूर्वी 11 देशांमध्ये म्हणत होतो, आता 30 देशांच्या पेक्षा अधिक देशांमध्ये आपल्याला ओ मायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. आणि त्यामुळे एक आहे की यांची या व्हायरसची किंवा या व्हेरियंटची ट्रान्समिसिबिलिटी फार फास्ट आहे. पण जमेची बाजू एवढीच आहे की कुणीही गंभीर आजारी आणि ICU आणि ऑक्सिजन लागण्याचं पेशंट्स कमी आहेत, किंवा मृत्यूसुद्धा अतिशय नगण्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही निश्चितच जमेची बाजू आहे.